IFAचा जो काही मोर्चा निघाला होता त्याच्यामध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या नाऱ्या दिल्या गेल्या आहेत. त्याचा एकही ब्र शब्द सामनातूनही निघाला नाही. किंवा त्याचा निषेध उद्धवजी ठाकरे साहेब असतील किंवा आदित्य ठाकरे असेल यांनी केला नाही, गद्दारी त्यांनी केलेली आहे. हे बघा, खऱ्या अर्थानं जर कोणं गद्दारी केली असेल तर ती उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेनं केलेली आहे. शिवसेना हा पक्षच आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केलेला ज्वलंत हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष तो त्या ठिकाणी होता. आज तुम्ही पाहत असाल की आज ते जे स्वतःला शिवसेना म्हणून घेतात त्यांचं सगळं हिंदुत्व त्यांनी सोडून दिलेलं आहे. ज्या राहुल गांधीच्या गळ्यामध्ये पाकिस्तान जिंदाबाद म्हणणारी मुलगी गळाभेट घेते त्याच राहुल गांधीची गळाभेट त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी घेतली. आज त्या ठिकाणी पुण्यामध्ये IFAचा जो काही मोर्चा निघाला होता त्याच्यामध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या नाऱ्या दिल्या गेल्या आहेत. त्याचा एकही ब्र शब्द सामनातूनही निघाला नाही. किंवा त्याचा निषेध उद्धवजी ठाकरे साहेब असतील किंवा आदित्य ठाकरे असेल यांनी केला नाही, गद्दारी त्यांनी केलेली आहे. शिवसेना भाजप युतीमध्ये निवडून आले आणि सत्तेच्या लालसीपोटी काँग्रेस राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. खरे आणि पहिले गद्दार ते लोक आहेत.